आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई बघ ना, हिची तब्येत बरी नाहीये. मी हिला केव्हापासून सांगते की चल दोन घास खाऊन घे, तुला थोडं बरं वाटेल. आई ऐकत नाहीये ही माझं, तू सांग बरं तिला. अगदी बरोबर आहे श्राऊ. आता तीच काय, मी सुद्धा तुझे या बाबतीत अजिबात लाड करणार नाही. अगं उपाशी राहून राहून काय अवस्था करून घेतलीयस, बघ जरा स्वतःला आरशात. आई तू तू जसं सांगशील तसं करू. शाब्बास, आता दोघी बाहेर या, गरम गरम खिचडी तयार आहे, जेवून घ्या. मी वाढायला घेते. हा आलो आई. या एवढ्या गोळ्या. आई अग विटामिन्सच्या टॅबलेट्स आहेत, मीच आणल्या होत्या श्राऊसाठी. विटामिन्सच्या गोळ्या? आई तू बघितलंस ना किती अशक्त झाली आहे ती, जरा घेईल तर थोडं बरं वाटेल तिला म्हणून आणलं. अगं पण झालं तुझं, मला म्हणालीस की गरम गरम खिचडी खा आणि आता इथे गप्पा मारत बसलीस. हे बघ खिचडी गार झाली ना तर मी खाणार नाही. अगं पण मी काय म्हणतेय. आई चल आता तू तिचा मूड बदलण्याआधी आपण जेवण करूया का? झाना तू वाढ, मला पण खूप भूक लागली. अगं पण चल बर या लवकर. मोनिशा बोल. काय म्हणतायत माझ्या शनयाच्या वुड बी मदर इन लॉ? आय एम गुड बट आय एम नॉट. एक्सक्यूज मी, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये बरं का. एकीकडे एंगेजमेंट फिक्स करायची आणि दुसरीकडे काहीच तयारी नाही, ना इन्व्हिटेशन ना शॉपिंग. काय ग परस्पर दुसरीच डॉटर इन लॉ सिलेक्ट केलीस की काय? मोनिशा मोनिशा तुला माहितीये आम्हाला असली मस्करी आवडत नाही. अक्षयचं लग्न कोणाशी होणार ते आम्ही ठरवणार, माय चॉईस. आणि शनाया माझी चॉईस. इज दॅट क्लिअर विथ यू? सॉरी यश, मी एनिवे मोनिशा खरं तर आम्ही तुला फोन करणारच होतो. आम्हाला असं वाटतं की ही एंगेजमेंट आम्ही. मी पण तेच म्हणत होते की इतक्या कमी दिवसामध्ये कशी काय तयारी करायची आहे. म्हणजे बघ ना, शॉपिंग करायची आहे, वेन्यू बुकिंग, कार्ड्स अँड यु नो शनायाला तर एक्सक्लुसिव्ह डिझायनर लेहंगा घ्यायचा आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट एंगेजमेंट रिंग ती पण सिलेक्ट करायची आहे. पण मी काय म्हणत होते, आणि आमचे फॅमिलीचे ज्वेलर्स आहेत ना, तर ते रिंगचे डिझाईन्स उद्या घेऊन येणार आहेत, तर तू येऊ शकशील का? नाही, उद्या आमच्या काही मीटिंग्स लाईंड अप आहेत, उद्या नाही शक्य. मग परवा भेटू, नाहीतर मग आम्हीच येतो तुमच्याकडे आणि अक्षयचे शनायाचे भेट पण होईल. मोनिशा तेच सांगायला फोन करणार होतो आम्ही. अक्षय इथे नाहीये, तो US ला गेलाय. काय असं अचानक? हा म्हणजे बिझनेस, यु नो बिझनेस प्रायोरिटीज. तो परत यायला किमान एक महिना तरी जाईल. सो आम्हाला असं वाटतंय की आपण एंगेजमेंट महिनाभर पोस्टपोन करूया. व्हॉट काय करणार मोनिशा, बिझनेस इमर्जन्सीज, यू अंडरस्टँड डोंट यू? अगं पण आम्ही सगळ्यांना सांगून बसलोय आणि शनाया पण खूप एक्सायटेड आहे. अक्षय पण एक्सायटेड आहे, आम्ही पण एक्सायटेड आहोत. पण काय करणार शेवटी, इट्स ऑल अबाउट द बिझनेस. आणि मोनिशा हा सगळा एम्पायर आम्ही कोणासाठी उभा करतोय? हे सगळं शेवटी अक्षय आणि शनायाच आहे ना. सो आय होप यू अंडरस्टँड. खर तर आम्ही तुला सॉरीच म्हणायला हवं. प्लीज यश सॉरी म्हणू नकोस, आफ्टर ऑल यू आर माय बेस्टी. बट अक्षय आला की मला इन्फॉर्म करशील, ओके? ऑफकोर्स ऑफकोर्स. खरं तर मोनिशा आता आमच्या अक्षयवर तुझाच जास्त हक्क आहे. तो आला की कळवतो आम्ही. गुड डे. ओके चलो बाय, सी यू. हा
आज मनीषाची माफी मागावी लागली आम्हाला, फक्त आणि फक्त त्या लो क्लास मुलीमुळे. ती अक्षयच्या आयुष्यात आलीच नसती तर नाही, अक्षयचं लग्न शनायाशीच होणार. अँड येस, ते होण्याआधी त्या लो क्लास मुलीचा कायमचा बंदोबस्त आम्ही करणार. मूग डाळ लिहा अर्धा किलो, सालवाली नाही हा बर लिहिलीत, मसूर डाळ पण हवी आहे बर. आणि काय संपलंय परो, तेल लिहा 2 लिटर आणि कांदे बटाटे लिहिलेत का हो लिहितोय. कांदे बटाटे लिहा हा 1-1 किलो लिहा. नारळ लिहिलत का यादीत, तो लिहायला विसरू नका हा. अजून कसा अक्षयचा कॉल आला नाही, मेसेजला रिप्लाय पण नाहीये. अगं श्राऊ जरा लक्ष देऊन खा ना, सारखा काय तो मोबाईल हातात ग. सॉरी. म्हणून अन्न अंगाला लागत नाही तुझ्या, खा ना जरा बाळा, लक्ष देऊन खा. नारळ लिहिलं मगाच्या यादीत? हो लिहितो. ही अशी आत का गेली, अक्षयचा कॉल तर नसेल? हॅलो श्रावणी बेटा. मम्मा. मम बोला. बेटा कशी आहेस तू? तब्येत बरी आहे ना? काही त्रास वगैरे नाही ना होत? नाही मम, बरी आहे मी आता. गुड. बरं आहे बघ, कोणाला काही सांगितलं नाहीस ना? म्हणजे कोणाला काही कळलं नाही आहे ना? नाही कोणाला काहीच कळलेलं नाहीये, मीही कोणाला काही सांगितलेलं नाहीये. गुड. बरं तुला भेटायचं होतं, सेम प्लेस. आता काही प्रॉब्लेम नाही, महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून. हो ठीक आहे, पण पण काय काय झालं श्रावणी, सगळं ठीक आहे ना? अक्षयशी काही बोलणं झालंय का तुझं? नाही ना मॉम, म्हणजे आमचं बोलणंच नाही झालंय. त्यांनी मला कित्येक दिवसापासून कॉलही नाही केलाय किंवा मेसेजही नाही केलाय. मी पण ट्राय करते पण त्याचा कॉल नाही लागत आहे. व्हॉट आर यू सेइंग, फोन नाही केला अक्षयने? हा मुलगा पण ना, अगं आम्ही बजावलं होतं की आठवणीने श्रावणीला फोन करायचा. थांब, चांगलं खडसावतो आम्ही त्याला, काळजी करू नकोस. तो फोन करे, आफ्टर ऑल त्याचं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर, राईट? हो थँक्यू मॉम. बरं ते भेटायचं लक्षात आहे ना? हो हो, मी येते कॅफेला. गुड. आणि येताना? हो मी एकटीच येईन, कोणाला नाही सांगणार काहीच. नाईस, सी यू देन. जगातल्या कुठल्याही प्रॉब्लेमवर दोनच सोल्युशन्स, पैसा अँड पार. डू यू अंडरस्टँड? वन शुड अंडरस्टँड. संजय. झालं एवढं होऊनही तू त्या बाईला भेटायला जाणार आहेस तर? हो ताई मी जाणार आहे, कारण
मला त्यांना सगळं स्पष्ट विचारायचंय. आणि तुला वाटतं ती बाई आता तुला सगळी खरी खरी उत्तरं देईल म्हणून? हो ताई. हे सगळं घडल्यावर आता तुला वाटतंय की मी जाऊन त्यांना स्पष्ट विचारायला पाहिजे? ती बाई तुला साधं उभं सुद्धा करणार नाही, कळलं तुला? त्यांनीच बोलवलंय मला, आणि त्यांनाही काहीतरी बोलायचं असेलच ना. सो माझं ठरलंय, मी जाणार आहे. जा ना, मी तुला अडवलंच नाहीये. तुला हवं तिथे हवं तेव्हा जायला तू मोकळीस, पण तू पण काय, पण तू यावेळी एकटी जाणार नाहीयेस. मी तुझ्या बरोबर येणार आहे. आत्तापर्यंत तू तुझ्या मर्जीने सगळं करत आलीस, पण यावेळी नाही. आपण दोघींनी जायचंय आणि तू नाही. मी तिला जाब विचारणार आहे. पण ताई श्राऊ, सापाने कात टाकली तरी तो त्याचा स्वभाव टाकत नसतो. ती बाई पुन्हा तिच्या गोड शब्दाने तुला घोळात घेईल, तुला फसवेल, पण मी तसं होऊ देणार नाही. जे काय घडलंय त्याचा सोक्षमोक्ष आता लागलाच पाहिजे, आणि तो मी लावणार. सर गुड मॉर्निंग, येऊ का? अरे आता तू इथे? अहो मनी 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 एकच ध्यास. हा संजय? यशोधरा मॅडमचाच दास. मॅडम कुठे आहेत? वर वर आहेत. येतो. हा काय काम होतं का रे? म्हणजे काम म्हणजे ही बॅग महत्वाची आहे, ती मॅडमला द्याल का? आणि आठवणीने द्या, मी जरा एक महत्वाचं काम इथे करून आलो. हा आलो. यशोधरा एवढे पैसे? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ममा मी पण येतो तुमच्या बरोबर ऑफिसला. नाही बेटा, ऑफिसला नाही जात आहोत आम्ही. एक काम आहे ते करून ऑफिसलाच येणार आहोत. आय सी यू देअर. ममा आय एम सॉरी, पण एक विचारायचं होतं. अक्षय नक्की कुठल्या प्रोजेक्ट साठी गेलाय? काही कॉन्फिडेन्शियल आहे का? खूप नाही, असं काही नाही. सांगते ना नंतर. नक्की सांगाल ना मम्मा? म्हणजे? नाही म्हणजे गेले काही दिवस तुम्ही आणि अक्षय तुमच्यात काहीतरी खूप सिक्रेट चाललंय असं वागताय. बाकी काही नाही, कुठल्या प्रोजेक्ट साठी गेलाय, कुणाला भेटणार आहे, नक्की डील काय आहे काय, मला कोणी काही सांगत नाहीये ना म्हणून विचारलं. ऑफकोर्स तुला सांगायला सांग. ऑफिसमध्ये सांगते सगळं. ममा पण म्हणजे कुठल्या प्रोजेक्ट साठी गेलाय एवढं मी म्हटलं ना. ऑफिसमध्ये बोलू आपण, चालेल ना? ओके ओके फाईन, सॉरी. ठीक आहे, येऊ? येस. श्रेयस, तू नोटीस केलंस का की तुझ्या ममाच्या हातात एक बॅग होती? असेल, मग काय त्याचं एवढं? ती बॅग कॅशने भरलेली होती. कॅश बॅग भरून कशासाठी? ते मला माहित नाही ना, मी तेच तिला विचारलं. बट यु नो युअर ममा. डॅड, मी काय म्हणतोय? नाही मला ना हे सगळं संशयास्पद वाटतंय. म्हणजे बघ ना, तुझी ममा कुणाशी काही बोलत नाही, कुणाला काही सांगत नाही, डिस्कस करत नाही, कोणाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेते. आपला अक्षय युएसला का गेला कोणालाच माहित नाही, आणि त्यात भरीस भर म्हणजे एवढी मोठी कॅश घेऊन यशोधरा एकटीच बाहेर गेली. सगळं ना माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. डॅड, या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध आहे? आहे, डेफिनेटली आहे. यशोधरा काही चांगलं करत असेल तर ठीक आहे, पण काही वाईट करत असेल ना तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. कधी काय करेल हे नीटस कधी कळलं नाही मला.
पण इतक्या वर्षात ना तिचा स्वभाव चांगलाच कळलाय मला, म्हणून मला संशय येतोय, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तू शोधून काढ. मी? हो. अरे ती जे काय करेल त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील ना, जरा बारीक लक्ष ठेव तिच्यावर. डॅड तुम्ही ना एक काम करा, तुम्ही डिटेक्टिव्ह नॉवेल लिहायला घ्या. हो कसला सस्पेन्स क्रिएट करता तुम्ही, सुपर्ब. हो असेल एखादी बिझनेस डील, एवढा काय विचार करताय तुम्ही? अरे डील आहे मान्य बाबा, पण एवढी मोठी कॅश घेऊन यशोधरा एकटीच बाहेर गेली आहे ना, रिस्क धोका असू शकतो ना तिला. ओके ओके, तुम्हाला वाटतंय ना, मी एक काम करतो, संजय मामांशी बोलतो, त्यांना सगळ्यातलं सगळं माहित असतं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हॅव अ नाईस डे, सी यू. माझ्याकडे खरंच एवढा वेळ नाही आहे थांबायला, प्लीज मला सांगा ना, मी श्रावणी नावाची कोणी पेशंट तुमच्याकडे आली आहे का? गॉड, ही तीच मुलगी आहे जी क्लिनिक मध्ये श्रावणीला शोधायला आली होती. श्रावणी इज एन इडियट, एवढं बजावून सुद्धा तिला घेऊन फिरते. आम्हाला वाटलं होतं तेवढं इझिली हे प्रकरण संपणार नाही, आता आम्हाला आमच्या पद्धतीनेच संपवावं लागणार आहे. ड्रायव्हर ऑफिस. काय म्हणत होतीस तू श्राव? वेळेचं खूप महत्व आहे त्या बाईला. मग आता कुठे एवढ्यात यायला हवं होतं ना? एक मिनिट, नक्की आजच बोलावलंय? अगं हो ताई, आपण वेळेआधी आलोय. आपण वेळेआधी आलोय म्हणजे? कॉल कर आणि विचार कुठे येते. ताई कॉल कशाला, प्लीज नको ना, मी कॉल केलेला त्यांना नाही आवडला तर. ह्यात ना आवडण्यासारखं काय श्रावणी? त्या वेळेत इथे पोहोचल्या नाही म्हणून तू त्यांना कॉल करतेस ना? आणि ज्या माणसांना फक्त स्वतःच्या वेळेची किंमत आहे, इतरांच्या वेळेची नाही, त्यांना का घाबरायचं आहे? पण तरी काय, तिला हवं तेव्हा ती तुला फोन करून बोलावते ना, आणि त्यांच्या सांगण्यावरून तू जे काही केलंयस ना, त्यानंतर तुझा पूर्ण हक्क आहे तिला कॉल करायचा, आणि तुझ्या कॉलला उत्तर देणं तिचं कर्तव्य. कॉल कर आणि विचार कुठे येते. काय झालं? फोन नाही उचलत आहे. अक्षयला कॉल कर मग. ताई फोन स्विच ऑफ आहे. काय झालं? ज्याच्यावर तुझा 100% विश्वास आहे श्रावणी, त्याचाही फोन नाही लागला? अचानक हे दोघं मायलेक असे नॉट रिचेबल, काहीतरी गडबड आहे, नक्की काहीतरी गडबड आहे. चल चल श्राव, इथे थांबण्यात आता अर्थ नाही. आपण कुठे चाललोय? तू काय करणार आहेस? ती बाई आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, आपण तर तिच्यापर्यंत पोहोचू शकतो ना.
काय झालंय, काय प्रॉब्लेम झालाय सर? नाही नाही, ओके. दोन मुली आपल्या प्रेमायसेस मध्ये येत आम्हाला भेटायचं असं म्हणते. त्यांना आत येऊ देऊ नका. कम व्हॉट मे, त्या आमच्यापर्यंत पोचता कामा नये. अग्रेसिव्ह झाल्या, वाद घालायला लागल्या तर वाटेल ते कर. जस्ट थ्रो देम आउट. येस मॅडम. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड.